कोरोना काळात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लाखो नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं. भाजप पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी केलेल्या सहकार्याची माहिती तालुका स्तरावरील जनतेला ई पुस्तिकेच्या माध्यमातून व्हावी यासाठी भाजपच्या वतीनं प्रकाशित करण्यात आलेल्या सेवाभावाची प्रचिती सेवाकार्य ई पुस्तिका प्रकाशन सोहळा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. कोरोना महामारीच्या काळात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सहकार्यानं आणि आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली उत्तर रायगड भाजपच्या माध्यमातून जिल्ह्यातील तालुका व शहर मंडळाच्या वतीनं लाखो नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं. समाजाभिमुख कार्य 23 मार्च पासून हाती घेतलं. त्या कार्याची दखल भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी घेऊन भाजप पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी केलेल्या सहकार्याची माहिती तालुका स्तरावरील जनतेला ई पुस्तिकेच्या माध्यमातून व्हावी यासाठी उत्तर रायगड जिल्हा तसेच खोपोली पनवेल कामोठे कळंबोली खारघर मंडल भाजपच्या वतीनं प्रकाशित करण्यात आलेल्या सेवाभावाची प्रचिती सेवाकार्य ई पुस्तिका प्रकाशन सोहळा पनवेल शहरातील मार्केट यार्डमधील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात संपन्न झाला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कोरोनाच्या संकटात सापडलेल्या जनतेला मदतीचा हात देण्याचं महान कार्य हाती घेतलं. त्याची पोचपावती म्हणून त्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते कोरोना देवदूत पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्याबद्दल या कार्यक्रमात रायगड जिल्हा भाजपच्या वतीनं अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. तसेच कोरोना काळात मदतीचा हात देत असतानाच कोरोना रुग्णांना आधार देण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी पीपीई किट घालून कोरोना रुग्णांची भेट घेत त्यांना दिलासा दिला. त्याबद्दल या दोन्ही आमदारांचे या कार्यक्रमात आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील महापौर डॉ कविता चौतमोल युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर के म्हात्रे प्रल्हाद केणी संघटन सरचिटणीस अविनाश कोळी दीपक बेहरे महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील कोकण मीडिया सेलचे श्री अभिजित पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत उपाध्यक्ष राजेंद्र पाटील शहर अध्यक्ष जयंत पगडे माजी नगराध्यक्ष संदीप पाटील महिला मोर्चा तालुका अध्यक्षा रत्नप्रभा घरत शहराध्यक्ष वर्षा नाईक कामोठे अध्यक्ष रवींद्र जोशी खारघर अध्यक्ष ब्रिजेश पटेल कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील मोना अडवाणी बीना गोगरी अमरीश मोकल यांच्यासह पदाधिकारी नगरसेवक उपस्थित होते. या सर्व ई बुक्सचं प्रकाशन झालं असं आनंदाने आणि त्याचबरोबरीनं अभिमानाने देखील जाहीर करतो. मित्रांजींनी आपल्याला बोलत असताना सांगितलं की एकीकडे महाराष्ट्रभरामध्ये भारतीय जनता पार्टी हे काम करत आहे आणि हे काम करत असताना आज सत्ताधारी असलेले केवळ राजकारण करण्याचं काम करत आहे. महेश यांनी बोलत असताना आपल्याला ठामपणानं जाणीव करून दिली आहे की भारतीय जनता पार्टी एकीकडे अशा पद्धतीचं काम करत आहे आणि गेली अनेक वर्ष आपली सहकारी राहिलेला आपला जो पक्ष होता तो शिवसेना की जो अभिमान बाळगत होता की संकटाच्या प्रसंगाला धावून येणारा जर कुठला पक्ष असला तर तो त्यांचा पक्ष अशा पद्धतीची स्वतःची जाहिरात करणारा पक्ष सत्तेमध्ये बसला आहे पण लोकांना काही देऊ शकत नाही. काल आमच्या व्हॉट्सअपच्या एका ग्रुपवरती आमच्या एका सहकार्याने टाकलं की यांनी जाहिराती छापल्या होत्या मोठ्या मोठ्या मोठे बॅनर्स लावले होते महाराष्ट्रभरामध्ये विधानसभा निवडणुकीच्या आधी की आम्ही अनुसूचित जातीमधल्या काही शेतकरी मंडळी आहेत की ज्यांना गरज आहे त्यांना प्रत्येक शेतकऱ्याच्या अकाउंटला आम्ही 10,000 रुपये देऊ मदत म्हणून देऊ असं त्यांनी जाहीर केलेलं होतं. यांनी गेल्या सप्टेंबर महिन्यामध्ये लोकांच्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सांगितलं की अरे महाराष्ट्राचं सरकार म्हणजे त्यावेळेला देवेंद्र फडणवीस साहेब आपले काळजीवाहू मुख्यमंत्री होते ते सरकार काय अशा पद्धतीनं मदत जाहीर करते 10,000 रुपये हेक्टरीची तर 25,000 रुपये हेक्टरी जाहीर केले पाहिजे असं सांगणारं आज यांचं नेतृत्व आणि त्याला जोडून राष्ट्रवादीचे पदाधिकारी असतील अन्य सर्व असतील हे सगळे सांगतायत की होय 25,000 हेक्टरी दिले पाहिजेत गेल्या वर्षी ते दिले नाहीतच आता या वर्षी सुद्धा ज्या वेळेला लोकांच्या मध्ये जात आहेत त्याचा पंचनामे अजूनपर्यंत झालेले नाही आणि सरकार सांगताय पंचनामे होऊ द्या पंचनामे झाले
की आपण केंद्र सरकारकडे मदत मागू आणि मग केंद्र सरकारकडून आदेशी देऊ. त्यांची भाषणं ऐकायला लागली शेवटी देवेंद्र फडणवीस साहेबांना त्यांची भाषणं ऐकायला लावली त्या ठिकाणी लागली की अजित पवार म्हणाले होते कसले पंचनामे करता पंचनाम्यांचा कसला खेळ करता. उद्धव ठाकरे जे आज मुख्यमंत्री आहेत ते म्हणाले होते ते कसला याचा खेळ करताय यापेक्षा थेट मदत लोकांना देऊन टाका. आता ती सरसकट मदत ही तुम्ही देणार होतात तुम्ही मागणी करत होतात याची यांना आठवण करून देण्याची वेळ आली आहे. मित्रांनो की गेल्या करोना काळात 21-22 मार्च पासून जो बंद चालू झाला लॉकडाऊन त्या काळामध्ये केलेल्या कामाचं आपण जनतेसमोर जावं या संकल्पनेतून प्रदेशातून आलेला हा एक उपक्रम. मला एक गोष्ट जबाबदारीने आणि अभिमानाने सांगावीशी वाटते की या करोना काळामध्ये आपल्या या उत्तर रायगडमध्ये प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष प्रत्येक ठिकाणी रस्त्यावर उतरून लोकांची सेवा करत आणि आपण सर्व समाजात राहणारी लोक आहोत. आपण एकही दिवस आपली ऑफिसं बंद नव्हती आपण कोणी घरी नव्हतो सर्वजण रस्त्यावर उतरून काम करत होतो. मग बाहेरचे मजूर पाठवण्याची हे असो कोकणामध्ये कोकणी माणसाला पोचवण्याचं काम असो प्रत्येकाने आपापल्या परीने जोरात काम आणि कम्युनिटी किचन असतील मास्कचं वाटप असेल सॅनिटायझेशन असेल किंवा लोकांना हॉस्पिटलायझेशन असेल मग ते ज्याला ऑक्सिजनचा बेड पाहिजे आय सी यूचा पाहिजे या सर्व गोष्टींमध्ये भारतीय जनता पक्ष कायम अलर्ट आहे. मित्रांनो खऱ्या अर्थानं आपण समजून घेतलं पाहिजे की हा उपक्रम भारतीय जनता पार्टी संपूर्ण देशात राबवते आणि हा उपक्रम या ठिकाणी 2 मिनिटं फक्त त्याच्यावरचं प्लास्टिकचं आवरण काढणं आणि त्या माध्यमातून 4 पानं फोटो समोर ठेवणं इतक्यापुरतं मर्यादित नाही आहे. यासाठी कोविडच्या काळामध्ये केलेला संघर्ष हा आपण लक्षात घेतला पाहिजे. कोविड सारखी महामारी की ज्याची संपूर्ण जगाला कुठल्याही प्रकारची माहिती नव्हती की अशा प्रकारची महामारी कधी येऊ शकते आणि त्या माध्यमातून एका दिशेने मोठ्या विकासाच्या दृष्टीने चाललेली सगळी मोठी मोठी राष्ट्र त्या ठिकाणी या मोठ्या महामारीसमोर गुडघे टेकतात लोटांगण घालतात अशा प्रकारे जगाची स्थिती होते आणि अशा स्थितीमध्ये काय करावं हे कोणालाच कळत नाही आणि अशा वेळेला या भारताचे एक पंतप्रधान असतात ज्यांना दूरदृष्टी असलेलं नेतृत्व म्हणतात आणि मग हे नरेंद्रजी मोदींसारखं नेतृत्व समोर येतं आणि संपूर्ण जगाला त्या ठिकाणी मार्गदर्शन करतं. एवढा मोठा देश एवढ्या मोठ्या लोकसंख्येचा देश याच्यामध्ये ही महामारी खरं तर मोठ्या संख्येत प्रमाणात पसरणं अपेक्षित होतं. लोकसंख्येच्या प्रमाणात जर का बघितलं तर या ठिकाणी या गोष्टीला कंट्रोलच होऊ शकणार नाही अशी संपूर्ण जगाची धारणा होती पण त्या ठिकाणी नरेंद्रजी मोदींनी त्या ठिकाणी लीडरशिप त्यांची दाखवली दूरदृष्टी काय असतं आणि ॲडमिनिस्ट्रेशन काय असतं हे दाखवलं आणि त्या माध्यमातून आज देशाचं नाव संपूर्ण जगात त्या ठिकाणी त्यांनी करून दाखवलं की हो आमच्याकडे धमक आहे हो आमच्याकडे कर्तृत्व आहे आणि आम्ही प्रगती तर करूच शकतो आम्ही जगाला त्या ठिकाणी आमचं कर्तृत्व दाखवूच शकतो.